हेलो हेलो राणी साहेब ना? हाँ बोलते ते तुम्ही मराठाचे कोण मागे लागले? कोण मागे लागला? तू कोण आहेस रे? मी संभाजीनगरहून बोलतोय. संभाजी ना मागे नाही लागलो, उलट मराठ्यांची बाजू घेतली आहे मी आतापर्यंत. मागे नाही लागलो, बाजू घेतली तुम्ही. आम्ही मान्य करतो बाजू घेतली, पण आता सोडून दिली त्याच्यामुळे तुम्हाला विचारतोय. हो सोडू द्या, सोडून मी आयुष्यभर मरेपर्यंत नाही करत. धंदे नाही धंदे नाही करत. शब्द तुमचे शानुकुळी कुणबी मराठी हे कोणते शब्द तुमचे? ऐकून घ्या, त्याचा शब्द होता की मराठे कुणबी दाखला सरसकट द्यावा. तुला असं देता येणार नाही. मराठा वेगळा आणि कुणबी मराठा वेगळा. अहो मराठी साहेब 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 ऐका, तुम्ही आमचे आदर्श आहात, बरोबर आहे? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, तुम्ही असं बोलू स्टेटमेंट देऊ नका प्लीज, करून तुमच्या कळकळीची विनंती. ऐकून घ्या ऐकून घ्या, मी चुकीचं काही बोललो नाही आणि मी आरक्षण देऊ नका असं म्हणालो नाही. आरक्षण देऊ नका साहेब, काय झालं स्टेटमेंट मुळे ना सगळा मराठा समाज नाही. ते विरोधकांनी गोल फिरवलं. मी ऐकून घ्या, मी तसा बोललोच ना. मी बोललो मराठा आणि कुणबी मराठा हे दोन फरक आहेत. विदर्भ आणि मराठवाडा तुम्ही आमचे आदर्श आहे. आम्ही तुम्हाला दैवत म्हणतो, ऐकून घ्या बरं का. पण तुम्ही ना प्लीज करून असं स्टेटमेंट करू नका, आमची कळकळीची विनंती आहे. ठीक आहे ठीक आहे साहेब. आमचे पोरं भीक मागताय राव, काय सांगा तुम्हाला. हो मी कशासाठी केलं? मी तर चेअरमन होतो. हे लोक बोलतात कोण? मी तर आरक्षण पहिलं दिलं मराठ्यांना. सर मी सांगतोय तुम्हाला काय, की आज शाळेत जर गेलं ना तर दुजा भाव होतोय शाळेत. मराठ्यांच्या पोरांना ड्रेस पुस्तक भेटत नाही, बाकीच्या सगळ्या पोरांना ड्रेस वगैरे काय असेल ते सगळ्या सुविधा भेटतात. आज मराठा समाज इतका मागासलेला आहे की त्या मुलांना सुद्धा जातपात कळतीये. बरोबर बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. हो मग नाही, तुम्ही लय मोठे नेते आणि तुम्ही आज जर केंद्रात मोदी साहेबांनाही बोलले की बो आमच्या मराठ्यांची हे हाल होत आहे. फक्त मला काय म्हणतो, मी पण भाजपचाच काम करतो साहेब. पण विषय काय आहे की आज इतकं वातावरण बेकार झालेलं आहे की मराठ्यांच्या मुलांना, लहान लेकरांना, पहिलीतल्या मुलांना सुद्धा कळतंय की जातीमुळे आपल्याला हे गोष्टी मिळत नाही म्हणून. हा हे तुम्ही कुठलं स्टेटमेंट देऊ नका, तुमच्या हातपाय पडून विनंती आहे. ठीक आहे ठीक आहे साहेब. हॅलो हॅलो.